मंडळी टिपक्यांची रांगोळी ही स्टार प्रवावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका होती. एकत्र कुटुंबावर भाष्य करणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. एकत्र कुटुंबाची गोष्ट असली तरी एक गोड लव्ह स्टोरी या मालिकेत पाहायला मिळाली. दोन टोकाचे दोन व्यक्ती परिस्थितीमुळे कसे एकत्र येतात आणि मग कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात, या सर्वांमध्ये त्यांच्या एकत्र कुटुंबाचा त्यांना कसा पाठिंबा मिळतो, या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने या मालिकेत दाखवण्यात आल्या होत्या. तर या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थनकर, चेतन वडनरे, राजन तामणे, मुग्धा गोडबोले, रसिका हर्षे अशा कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळाली. आता यातीलच एक कलाकार जे मराठीवरील लोकप्रिय मालिकेत झळकणार आहेत, तर टिपक्यांची रांगोळी या मालिकेतील गुरु दिवेकर हा लवकरच झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेत झळकणार आहेत. आता सारं काही तिच्यासाठी या मालिकेत गुरुच्या येण्याने कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर गुरु दिवेकर याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने टिपक्यांची रांगोळी या मालिकेसोबतच गाथा नवनाथाची या सोनी टी व्हीवरील मालिकेतसुद्धा काम केलं आहे. यासोबतच त्याने डाक या मराठी चित्रपटातसुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली. तर नुकत्याच आलेल्या कमांडर करण सक्सेना या वेबसिरीजमध्ये सुद्धा तो झळकला होता. गुरु दिवेकर हा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. नवनवीन व्हिडिओज आणि फोटो शेअर करत तो चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतो. तर गुरु दिवेकरची आता झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेत एंट्री होणार आहे. या एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे, यासोबतच सारं काही तिच्यासाठी ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.